अवघड अवघड बुरजानू या जिजुरीच्या खंडेराया बेल भंडार उधळत ये पंढरीच्या पांडुरंगा विठेवर डोलायला ये तुळजापूरची भवानी माता पोत चैतन्याचा निनाद संबळ करत देवी ऐकायला ये आज आज 96 कुळीच्या कुळवंतांनो या संत सज्जनानो देव देवतानो साधू संतानो 96 कुळीच्या कुळवंतांना अवघे अवघे या आज आज मी या देवगड नगरीमध्ये माझ्या शिवरायांचं चरित्र वीर रसात गातोय तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या पोवाडा घडला कुठे सह्याद्रीचा कडका पार्या तुमतुम तो सव घडा गिरवितो शौर्याचा धडा ऐका शाहिराचा पोवाडा समोर हत्ती डुलला फौजा
भाट शूर सेनापती फौज भाट शूर सेनापती शहाजी राजांच्या राज्य वैभव नव्हती गणती नव्हती बेंगळूर शहरामध्ये घडलेली घटना मी आपल्या समोर सादर करत आहे। राजमाता जिजाऊ बाल राजे शिवराय बेंगळूर शहरामध्ये गेले आहेत। शहाजी राजे या ठिकाणी निवासस्थानी आहेत आणि घडलं काय फौज फाटा शूर सेनापती संपत्ती भरपूर होती आणि या लाल महालामध्ये काय घडलं एका बाजूला नर्तकीची घुंगरा वाजायची दुसऱ्या बाजूला ब्राह्मणाचे वेद चालायचे। मग एक दिवशी सायंकाळच्या वेळेस हळूहळू अंधार पसरलेला आहे बैठकीत नाच गाणं सुरू झालं घुंगराचा आवाज येऊ लागला। विंकोजी संभाजी आणि बाळराजे शिवरायानं हा आवाज ऐकला। मग विंकोजी राजे म्हणतात काय शिवबा राजे बाई कशी नाचती या तुम्ही बघितली का। राजाने नकारार्थी मान हलवली मग चलता की बघायला हो शिवबा राजे विंकोजी राजे आणि संभाजी राजे ही बाई बाईचा नाच बघण्यासाठी बैठकीच्या खोलीत गेले पडद्या आडून नाचकाम बघत आहे। एवढ्यामध्ये जिजाऊ साहेबांचं जेवण खाऊन अटपलेलं आहे गप्पा अटपलेला आहे। जिजाऊ साहेबा शयन कक्षाकडे निघाल्या आणि अशा वेळेस शोभा नाही विंकोजी नाही संभाजी नाही जिजाऊ साहेबा माघारी आल्या नोकराला विचारलं कुठाई शोभा कुठाई संभाजी कुठाई विंकोजी। नोकर बघायला गेला बाहेर आणि पुन्हा माघारी सांगत आला मा साहेब शोभा राजे विंकोजी राजे आणि संभाजी राजे तिघही बैठकीच्या खोलीत नाच गाणं बघताय समोर गेले आहे नाही पडद्या अडून बघताय असं म्हटल्याबरोबर जिजाऊला राग आला नोकराला आज्ञा केली जा बोलवून आणा त्यांना। नोकर गेला विंकोजी संभाजी आणि शिवाजी राजांना जिजाऊंच्या समोर उभा केलं। जिजाऊन बघितलं शोभा राजांकडे असे काय नजरेनं तीर मारला राजाची नजर जिजाऊंच्या नजरेला लागलीच नाही राजांची नजर खाली पडली का पडली काहीतरी गुन्हा केला होता म्हणून रसिकांनो नजरेमध्ये सुद्धा फार असतं माणसाच्या। बघा जर अक्षराची ओळख असेल ना तुम्हाला पुस्तकं वाचता येतील जर अक्षराची ओळख असेल ना तुम्हाला पुस्तकं वाचता येतील पण जर नजरेची ओळख असेल ना तुम्हाला माणसं वाचता येतील। जर तुम्ही माणसं वाचले माणसाची स्वभाव कळतील स्वभाव कळाला की तुम्ही समाजाला जिंकू शकता इतकी नजर मध्ये पावर आहे आणि म्हणून सांगतो नजर ही महत्वाची आहे। शोभाच्या अंगावर नजर टाकताच राजांची नजर खाली पडली आणि माळसाहेब विचारतात काय राजे कुठे गेला होतात। रडक्या आवाजात राजे म्हणतात मी नव्हतो गेलो विंकोजी राजे म्हणाले होते म्हणून गेलो होतो। असं म्हटल्याबरोबर जिजाऊ साहेबाला राग आला जिजाऊ साहेबांना काय केलं राजाचा कान धरला। ज्याप्रमाणे यशोदा मातेनं भगवान गोपाळ कृष्णाचा कान धरावा जा विचारावा तसं कान धरला। आता तुम्ही विचारताल कानच का धरला माणसाला विसरलेल्या गोष्टीची
जान करून देणारा एकमेव अवयव म्हणजे कान, म्हणून कान धरला. आणि जिजाऊ साहेबांना विचारला, राजे कुठं गेला होता? बाईचा नाच बघायला गेला होता काय? राग आला, भोसल्याची वागीण खवळली गेली, तळपयाच्या मस्तकात गेली, लाल बुंद चेहरा झाला, कंबेळा पदर खवला. आणि जिजाऊ साहेबांना राजांच्या गालावरती सप्राक मारली. पाचही बोट राजांच्या कोळ्या गालावर उमटली होती. राजांच्या डोळ्यात घळघळ 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 अश्रू येत होते. राजे रडत होते, जिजाऊ साहेबांना मारलेल्या चपराक मिळत नाही तर मी काहीतरी गुन्हा केलाय याचा राजाला पस्तावा येत होता. आणि मग जिजाऊने सांगितलं, राजे तुम्हाला बाईचा नाच बघायचा आहे ना, मग मी एक प्रश्न विचारते, ऐका. ऐकणाऱ्या माझ्या माय मावल्यानो, भाविकानो, मर्द मावल्यानो, हा प्रश्न कानाची ओंझळ करून ऐका. जाऊ काय म्हणतात? राजे तुम्हाला बाईचा नाच बघायचा ना, मग ऐका. जर उद्या आम्ही नाचलो तर तुम्ही बघणार का? जर उद्या आम्ही नाचलो तर तुम्ही बघणार का? जर उद्या आम्ही नाचलो तर तुम्ही बघणार का? जिजाऊंच्या मुखातले शब्द राजांच्या हृदयात बाणासारखे भिडले. राजांचं हृदय अंतकरण गहिवरून आलं, पूर्ण अंगाला घाम आला. राजानं कोळे हात जोडले आणि सांगितलं, मा साहेब भविष्यात असा गुन्हा मी कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. राजे जिजाऊच्या समोर नतमस्तक झाले. बघा, आणि म्हणून जिजाऊ साहेबा सांगतात, राजा तुला बाईचा नाच नाही बघायचा, तुला काय बघायचं आहे ऐक. नाही बाईचा, बाईचा होणार, राखावी स्त्रियांची लाज, राखावी स्त्रियांची लाज. राजा हे वचन महासाहेबाच, महासाहेबाच जे राजे, महासाहेबाच जे राजे, महासाहेबाच जे राजे. तुम्ही ऐका, मावळ्यांनाही समजून सांगा, तुमच्या हृदयात कोरून ठेवा वाक्य असे स्वराज्याच, असे स्वराज्याच जिराजी, असे स्वराज्याच जिराजी, असे स्वराज्याच जिराजी. म्हणून कोवळा ऐकणाऱ्या माझ्या बंधू भगिनीनो, सर मुलं जर चुकली ना, योग्य वेळी योग्य संस्कार करा, तेव्हा मुलं घडतील. वय निघून गेलं उपयोग नाही, मुलावरती संस्कार केले ना तरच ते मुलं भविष्यात कार्य कीर्ती करतील. आणि म्हणून सांगतोय, मुलाच्या गुणाचं कौतुक जरूर करा, पण अवगुणावरती मात्र झाकण टाकू नका. मुलांना घडवा, मुलाला वाढवा, मुलांना शिकवा, मोठं करा. तुम्हाला नाही शुभा घडवताला तरी चालेल, नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवताले तरी चालेल, नाही सावित्री माता घडवताली तरी चालेल, पण त्यांच्या विचाराचा एखादा निष्ठावंत सुजान भावी काळात नागरिक घडवा, ही काळाची गरज आहे. शाहिरानं साधं चढविला, शाहिरानं साधं चढविला, साधं चढविला पूर्ण चढून शाहिरी साधाला. आज गाईल शिवरायाला, आज गाईल शिवरायाला, शाहिर सुनीला गुंफी कवनाला, गातो पवण्याला जे राजे, गातो पवण्याला जे राजे, गातो पवण्याला जे राजे.
अशा त्या शिवरायाला, अशा त्या राष्ट्रमताचे जाऊ साहेबांना शाहिराचा आदराचा मानाचा त्रिवार मुजरा। प्रहुड पुरंदर राजकारणी राजधुरंदर लक्ष्मणकृत गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंश हिंदवी सुराज्य संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की। उद्योजक घडवणारे उद्योजकाचा सक्सेस मंत्र या कोर्सचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विजयजी बनकर सर, तसेच मार्गदर्शन करणारे विश्वशाहीर डॉक्टर शिवशाहीर विजयी महाराज तनपुरे, शाहिरी क्षेत्राची माझी ओळख करून देणारे सिंहलरकार शिवशाहीर सुरेशजी जाधव औरंगाबाद, तसेच ज्यांच्या बोटला धरून मी इथपर्यंत आलो शाहिरी क्षेत्रातील माझे गुरुवर्य हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे, आध्यात्मिक क्षेत्रातील माझे गुरुवर्य वाणीभूषण प्रातस्मरणीय परमपूज्य आदरणीय महंत देवगड निवासी गुरुवर्य भास्करजी महाराज, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, शाही मानाचा मुजरा करतो। स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार।